कार्ला येथील एकविरा देवीची मंदिराचा कळस चोरीला जाऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही या कळसाचा तपास लागला नाही. या निषेधार्थ भाविकांनी महाआरती करून रास्ता रोको आंदोलन केले. एकविरा देवी महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. एक वर्ष पूर्ण झाले तरी कळस चोरीचा तपास अद्याप लागला नाही म्हणून माजी आमदार अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली कार्ला एकविरा देवी रस्त्यावर महाआरती घेतली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोरे, खासदार सुरेश तावरे, मच्छिंद खराडे, मदन भोईर, विलास कोटे, नवनाथ देशमुख यांच्यासह विविध भागातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मच्छिंद खराडे, सुरेश तावरे, आमदार गोरे, अनंत तरे यांची भाषणे झाली. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कळस चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेरगावहून येणारी तसंच वेरगावकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाली होती. कळस चोरीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडून प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी केल्याचे सांगून आमदार नीलम गोरे म्हणाल्या, काम अशी आहे की आधी चोर सह सापडल्यामुळे हे प्रकरण सीआयडी कडे सोपवावं लागलं, हीच गोष्ट अयोग्य झाली. परंतु इलाज नव्हता, कारण धागेदोरे होते, सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं, पण ते फुटेज तपासून चोरापर्यंत जाईपर्यंत आमच्याकडे सर्व ट्रॅक रेकॉर्ड आहेत असं त्यावेळेचे अधिकारी सांगत होते. पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला दिसलं की त्या चोरापर्यंत किंवा त्याच्यापर्यंत जे काही धागेदोरे आहेत त्यापर्यंत जाताना यंत्रणा का कचरते हा प्रश्न त्यामध्ये पडतो आहे. आणि लवकरात लवकर त्या घटनेमध्ये आरोपीला अटक करून चार्जशीट दाखल करून तो खटला निकाली लागला पाहिजे ही त्याची आवश्यकता आहे. सी आय डीकडे तपास गेला म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये गेला अशी जर का कुठल्या अधिकाऱ्यांची समजूत असेल तर ते कोल्ड स्टोरेजमधून तो तपास बाहेर काढण्यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या काळात पाठपुरावा करणार आहोत. आणि एका बाजूला आपल्याला चित्र दिसतंय की नवरात्र जवळ येतो आहे, अशा वेळेला जनतेच्या आणि संपूर्णपणे भाविकांच्या आत्मीयतेचा विषय असणारा हा एकविरा देवीचा कळस चोरीला जातो आणि हा चोरीला गेल्यानंतर चोर पकडले जात नाहीत, तर मग माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे की हिंदू भाविकांना कोणी वाली नाही, तर मला अशी शंका येते की वाल्याचा वाल्मिकी करेपर्यंत हिंदूंचे जे वाली आहेत ते कुठेतरी या यंत्रणेत हरवलेत का काय. चोरी गेलेला कळस आणि कळस चोर याचा प्रशासनाने लवकरात लवकर तपास करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सांगून अनंत तरे म्हणाले, कळस आणि कळस चोर हे फक्त नाटक आहे. या कळस चोरीच्या माध्यमातून बदनाम करण्याचं कटक कारस्थान काही गावगुंड काही राजकर्ते करत आहेत, त्यांना अजून पण यश आलं नाही, येणार नाही. आणि म्हणून विधिमंडळाच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय नीलमताई गोरे यांनी प्रश्न विचारून त्या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये माननीय दीपक केसरकर आणि सभापती रामराजे निंबाळकर साहेबांनी आमच्या आग्रस्त CBI CID चौकशी लावलेली आहे. आमचा आग्रह एक वर्ष आता होत किती वेळ पोलीस वाट पाहणार. जर माननीय नरेंद्र दाभोळकर आणि पानसरेंचे हत्यारे सापडतात आता साधा प्रश्न आहे, काही दिवसातच या ठिकाणी चोरा आणि कळसांना पकडायला पाहिजे, नाही केलं तर उग्र आंदोलन करण्याचा मी इशारा देतो.